त्याच परमबीर सिंगनी न्यायमूर्ति चांदीवाल कोर्टात जाऊन एफिडेविट दिला कि मी जे आरोप अनिल देशमुखांवर 100 कोटीचे केलेले आहे ते फक्त आयक्यू माहितीवर आहे। सचिन वळे याच्यावर आपल्याला कल्पना आहे कि दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक झालेली आहे, आतापर्यंत तीनदा त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे, एकदा त्याला 16 वर्षांसाठी सस्पेंड कर। अशा सचिन वळे ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, अशा पद्धतीचं हायकोर्टाने निरीक्षण। राजकारणातल्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। परमवीर सिंग यांनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप लावला, पण त्याच परमवीर सिंगनी न्यायमूर्ती चांदीवालच्या कोर्टात जाऊन एफिडेविट दिला कि मी जे आरोप अनिल देशमुखांवर 100 कोटीचे केलेले आहे ते फक्त आयक्यू माहितीवर आहे, माझ्याकडे त्याच्याबद्दल काही पुरावा नाही। त्याचबरोबर हायकोर्टाच्या निर्णयामध्ये जे हायकोर्टाने निरीक्षण केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा परमवीर सिंग यांचे अतिशय जवळचा सचिन वझे यांनी जे माझ्यावर आरोप केले होते त्याबद्दल हायकोर्टच्या न्यायमूर्तींनी आपल्या जजमेंटमध्ये सांगितलं आहे की सचिन वझे याच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि अशा गंभीर स्वरूपाचा आरोप असलेल्या आरोपीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही। सचिन वझे याच्यावर आपल्याला कल्पना आहे की दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक झालेली आहे, आतापर्यंत तीनदा त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे, एकदा त्याला 16 वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आलं होतं। एक मुंबईचे उद्योगपती त्यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणामध्ये त्या एनआयनी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे। अशा सचिन वझे ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, अशा पद्धतीचं हायकोर्टाने निरीक्षण केलं आणि माझ्यावर झालेल्या आरोपामध्ये काही तथ्य नाही अशा पद्धतीचं सुद्धा निरीक्षण त्या निमित्तानं केलेलं आहे। न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे आणि विश्वास आमच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांचा विश्वास आहे आणि न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला त्याबद्दल मी सर्वांचं इथे मनपूर्वक इथे आभार मानतो आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे सर्वोच्च नेते आदरणीय शरद पवार साहेब आणि आमचे सर्व वरिष्ठ सहकारी यांनी जे वेळोवेळी त्यानिमित्तानं पाठिंबा दिला आणि सहकार्य केलं त्याबद्दल त्या सर्वांचं मी मनपूर्वक इथे आभार मानतो, धन्यवाद। माध्यमांना दिलेली पहिली प्रतिक्रिया ही आपण ऐकलेली आहे। यावेळेस ओ विक्रंद गाडी वाढू जाऊ तू इधर फुलांचा वर्षाव हा अनिल देशमुख यांच्यावरती केला जातोय। अतिशय जल्लोषात अनिल देशमुख यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांच्यासोबत गाडीमध्ये आपण सुप्रिया सुळे यांना देखील या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। शुभेच्छांचा वर्षाव अनिल देशमुख यांच्यावरती होतोय। अनिल देशमुख यांच्यासोबत गाडीत जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। अनिल देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि अनिल देशमुख यांनी माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। न्यायमूर्तींनी मला न्याय दिलेला आहे, मला खोट्या आरोपांखाली अडकवण्यात आलेलं होतं, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे। अनिल देशमुख
अनिल देशमुख हे आता तुरुंगा बाहेर पडलेले आहेत. यानंतर अनिल देशमुख सिद्धिविनायक गणेशाचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतरच त्यांचा पुढचा प्रवास निश्चित होणार आहे. अनिल देशमुख यांच्या सोबत रॅलीस निघालेली आहे. ही रॅली आता सिद्धिविनायक गणेशाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचेल आणि त्यानंतरच अनिल देशमुख यांचा पुढचा प्रवास हा ठरणार आहे. अनिल देशमुख यांच्या सोबत राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते हे उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतो आहे. विक्ट्रीचा साईन यावेळेस अनिल देशमुख हे दाखवतात. आपला विजय झाला असल्याचं अनिल देशमुख हे यावेळेस सांगत असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. सर्व शुभेच्छांचा स्वीकार यावेळेस अनिल देशमुख करत असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. जयंत पाटील, सुप्रिया सुळे या सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आनंद, एक वेगळा आनंद बघायला मिळतोय. माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही असंही अनिल देशमुख यांनी यावेळेस माध्यमांशी बोलत असताना म्हटलेलं आहे. आणि स्वतः गुन्हेगारी प्रवृत्तीचा असलेला व्यक्ती माझ्यावरती आरोप करतोय आणि ते देखील IQ माहितीच्या आधारे आणि त्यावर विश्वास ठेवून मला तब्बल 14 महिने तुरुंगात राहावं लागलं, याचं मला दुःख असल्याचंही अनिल देशमुख यांनी यावेळेस बोलून दाखवलंय. ही अतिशय महत्वाची दृश्य आपण पाहतोय. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर पडल्यानंतरची ही दृश्य आहेत. अनिल देशमुख आता सिद्धिविनायक गणेशाचं दर्शन घेण्यासाठी रवाना होत आहेत. कार्यकर्त्यांचा आनंद हा शिगेला पोहोचलेला आहे. मोठ्या उत्साहात अनिल देशमुख यांचं स्वागत करण्यात आलं. अनिल देशमुख हे तुरुंगाबाहेर पडल्यानंतर त्यांना कडेवर उचलून घेण्यात आलेलं होतं, तर तोंड गोड करत त्यांचं स्वागत या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सर्व दिग्गज नेत्यांनी केलेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी स्वतः अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ असे अनेक राष्ट्रवादीचे मोठे मंत्री हे पोहोचलेले आहेत. आणि या ठिकाणी आता मला खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यात आलं अशी पहिली प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी तुरुंगाबाहेर आल्यानंतर दिलेली आहे. अनिल देशमुख तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा प्रकारची घोषणाबाजी सुद्धा आता या ठिकाणी होत असल्याचं आपण पाहतोय. तर अनिल देशमुख आता सिद्धिविनायक गणेशाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतरच त्यांचा पुढचा प्रवास ठरणार आहे. परंतु अद्यापही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे. अनिल देशमुख यांच्या गाडीला मार्ग काढणं सुद्धा कठीण झालं असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. अनिल देशमुख सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत असल्याचंही आपण बघतोय. मला खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यात आलं, परंतु न्यायमूर्तींनी मला न्याय दिला, माझा संविधानावरती विश्वास आहे, न्यायालयावरती माझा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया यावेळेस अनिल देशमुख यांनी दिलेली आहे. अनिल देशमुख तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी त्या ठिकाणी होती है. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे आणि आता अनिल देशमुख यांची गाडी सुद्धा त्या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी मार्ग मिळत नसल्याचं आपण पाहतोय. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.